तो तुम्ही ट्रोलर्सना कधी घाबरत नाही, कधीच तो नेहमीच उत्तर देतो. ट्रोलिंगला कधी घाबरत नाही मी कधीच. आणि त्यातले मी शोधलेत ना, 90% फेक अकाउंट्स असतात. आपण फक्त चॅनल सिरियल बघताना असं बघतो की अरे हा दुसरा आला रिप्लेस झाला. त्या माणसाचं आत्महत्येपर्यंत विचार केले असतील त्या माणसाचे. तू ज्या विचारसरणीला पुढे नेतोस तेही मला पटतं. पण कलाकारानं कट्टर असणं किती योग्य आहे? तू नाहीयेस कट्टर. नाहीये मी कट्टर नाहीये. पण मग तुकाराम बुवांचे असे जे इम्प्रेशन आलं ते तुला ग्लोरिफिकेशन वाटतं की त्याचं डिग्रेडेशन वाटतं? मला ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळू शकतो का? पण सम्यक पुरस्कार प्रशांत दामलेने मिळू शकतो की नाही तुला सांगू ना. मी कारण कार्य संबंध तपासणारा माणूस आहे. बिग बॉसला उगाचच हेट करत नाही. म्हणजे असं आपण करतो बघ, नाही हे नाही बघणार, हे काय चाललंय, गौतमी पाटील काय नसती, हे काय करत आहे, नाही मी जाऊन बघतो की काय करते नक्की ती. सातारा म्हणलं की मला 3 गोष्टी आवर्जून आठवतात, म्हणजे पटकन लक्षात येतात. पहिली गोष्ट राजे, उदयनराजे भोसले. दुसरी कंदी पेढे आणि तिसरी किरण माने. सातारचे कोण? तर किरण माने. किरण आज आपल्यासोबत आहे. किरण, मी तुझं खूप स्वागत करतो मित्रमणेमध्ये. तू आलास मला खूप बरं वाटलं. बरेच दिवस आपण बोलायचं राहिलं होतं आपलं आणि आज तू आलास. मी तुला जेव्हा फोन केला आणि आपलं जेव्हा पहिल्यांदा डिस्कशन सुरू झालं की तू कधी येतोस, मग तुला वेळ होता, मला वेळ नव्हता, मग तुला वेळ नव्हता, मला वेळ होता. पण तेव्हा तू मला म्हणालास की मला खूप बोलायचं आहे, माझ्याकडे बोलण्याचं खूप आहे आणि मला बोलायचं आहे. तर मला तुझं ऐकायचं आहे आता आणि मला खूप काही तुला विचारायचं आहे आणि आय होप की तू ते बोलशील मला. काही विचार बिंदास विचार. तर सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन, तुला सम्यक पुरस्कार मिळाला. थँक्यू. तुझं खूप कौतुक, कारण अशा पद्धतीनं दखल घेतली जाते याचं मला कौतुक वाटतं. हा पुरस्कार मिळाल्यानंतरची तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं सांगू का, माझा विश्वास बसत नव्हता की मी असं काय केलं आहे. मी म्हटलं मी काय केलं आहे असं की मला ते पुरस्कार देत आहेत. पण एक मात्र नक्की आहे की मी शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडतो आहे. अलीकडे तर मला महाराष्ट्रभर बोलवलं जात आहे काही निमित्ताने, मग जयंती असेल काय असेल तर. आणि त्यानिमित्ताने मी काही वेगळे विचार मांडतो आहे त्यांचे, की जे शक्यतो मांडले जात नाहीत किंवा खूप कमी मांडले जात आहेत. आणि मग विद्रोही साहित्य संमेलन असेल त्याच्या उद्घाटनाच्या परिसंवादाला मला बोलवलं, तिथेही मी बोललो, ते भाषण खूप व्हायरल झालं. अशा गोष्टी व्हायला लागल्या आणि मला असं वाटतंय की म्हणजे त्यांनी आत्ता मला पत्र पाठवलं त्यात लिहिलंय त्यांनी की तुम्ही निर्भीडपणे हे विचार मांडताय आणि खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणताय ते आम्हाला आवडतंय. आणि कदाचित त्यांना असं वाटत असेल की एक कलाकार, एकमेव कलाकार या गोष्टींवर बोलतोय तर त्याला बळ देऊया. आत्ता सुरुवात आहे, मला माहिती आहे मी काय फार काही केलं नाही आणि फेसबुकवरून पण मांडतोय, पण त्यांना असं वाटत असेल की त्याला बळ देऊया आपण या पुरस्कारामुळे. मी आणखीन काहीतरी आणि खरोखर मी हे बळ मिळणारं आहे. तू खूप निर्भीडपणे बोलत असतोस, तुझी मतं मांडत असतोस. पण आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये राहतो, ज्या इंडस्ट्रीत काम करतो, विशेषतः एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, तर त्या निर्भीडपणाची, स्पष्टवक्तपणाची एक किंमत तुम्हाला चुकवावी लागत असते वेळोवेळी. ती तू चुकवली असशीलच, तर ती काय असते किंमत? खूप मोठी किंमत चुकवावी लागली मला. पण तुला सांगू का, काही जरी झालं तरी आपल्या इंडस्ट्रीवर माझं खूप प्रेम आहे. माझ्या कलेवर, माझ्या नाटकावर, सगळ्या सिरियल सिनेमांवर, त्यातल्या कलाकारांवर माझं खूप प्रेम आहे की कलेसाठी आपण काहीतरी करत असतो. आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे मराठीत, अगदी खूप मोठी परंपरा आहे. खूप मोठी नावं आहेत आपल्याकडे, विजय तेंडुलकरांपासून निळूभाऊ असतील, डॉक्टर चिरमलागू असतील, खूप मोठी पंडित सत्यदेव दुबे आहेत. तर ती परंपरा आपण चालवतोय आणि इथपर्यंत आज आपण पोहोचलो आहे. खूप मोठी झाली इंडस्ट्री. तर मला असं वाटतं की आता आपण थोडं हेल्दी रायव्हलरी का नाही आहे इथे जी पूर्वी असायची. मला आठवत आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की पंडित सत्यदेव दुबे आणि निळूभाऊ दोघांच्या विरुद्ध विचारधारा आहेत, अगदी उजवी डावी. त्या दोघांची टोकाची भांडणं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहेत, मी बघितलेली आहेत टोकाची भांडणं. पण ते एकमेकांचे तेवढाच आदरही करत होते, एकमेकांच्या टॅलेंटचा सन्मान करत होते. ते आज आपल्याकडे का नाही असं मला वाटतं सारखं, की मी जर एखादी गोष्ट खरी बोलायला गेलो तर मग का असं होतंय, किंवा मला तिरस्कारच एक होलसेलमध्ये तिरस्कार का केला जातोय, म्हणजे की बाबा काही गोष्टी ठीक आहे मी या बोललो तर कारण कार्य संबंध त्या मागचा का तपासला जातो. मग त्याच्यामध्ये बॅलन्स जो असतो की तुझं व्यक्तिगत मते वेगळी असतात एखाद्या गोष्टीबद्दलची आणि आपण ज्या कामाच्या ठिकाणी असतो ते काम वेगळं असतं. हो, अगदीच. ते मिक्स होतंय का? नाही, ते मिक्स केलं जातंय. म्हणजे मला असं वाटलं जी मधली कॉन्ट्रोवर्सी झाली माझी, तर त्यावेळी मला असं वाटलं की माझं काम तिथे युनिटमध्ये कोणालाही विचारतो
की माझं काम, मी मला 7 कॉल टाईम असला तर मी 6:30 किंवा 7:45 तिथे पोचायचो. कित्येकदा सेटला कुलूप लावलेला असायचं, मी बाहेर वाट बघत असायचो. मी लवकर पोचून माझा मेकअप करून माझे डायलॉग्स घेऊन माझं काम चोख करण्याकडे माझा कल असायचा. तिथे मी कुणाशीही कसलाही वाद घालत नव्हतो. कुणीही मला सांगावं की मी वाद घालत होतो की तिथे माझी विचारधारा वेगळी, माझी मतं वेगळी, आणि तिथे जर कुणी माझ्या विरुद्ध मतं मांडली तर मी कुणाची भांडायला जात नव्हतो. जात नव्हतं, नव्हतो, कधीच नाही. कधी तुझ्याबद्दलचं इतर ठिकाणी बोललं जात होतं. तेच की हा फक्त ते काय केलं माहिती पण त्यात काही तथ्य नाही आहे. सेटवर हां जे बोललं गेलं त्यात मी तुला उदाहरणाच हेच सांगतो ना की सेटवर असं मी करतो असं म्हटलं गेलं तर मी या गोष्टी, माझ्या विचारधारेच्या गोष्टी कधीच बोललो नाही सेटवर, कधीच नाही. काय झालं की तू जर नीट म्हणून म्हणतो की क्रोनॉलॉजी, कारण कार्य संबंध प्रत्येक गोष्टी मागचा शोधला पाहिजे आपण की हे घडतंय तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. आणि मग जरा शोध घेतला, काही काही करावं लागलं, थोडा शोध घ्यावा लागतो. आपल्याकडे काय झालं, एखादा आरोप केला आणि तो आरोप सणसणीत असला की आपला पटकन विश्वास बसतो, पटकन विश्वास बसतो आपला. आपण त्याच्यामागचा संबंध शोधत नाही की एक एक भूमिका माझी येते ती भूमिका प्रचंड गाजते. अगदी हे तर सत्य आहे. अगदी की मी हिरोईनचा बाप होतो त्यात. ती भूमिका इतकी गाजली, त्यातले डायलॉग्स इतके गाजले की जवळजवळ तोच हिरो झाला सिरियलचा, हे सत्य आहे. हे मी काही माझं गर्वानं बोलत नाही. ते एपिसोड्स काढून बघ की माझ्यासाठी अर्ध्या अर्ध्या तासाचे सीन्स लिहून यायला लागले का तर TRP होता. आता मला आनंद होता, तू तू बघतोस कधीपासून मी स्ट्रगल करतोय, पण मला आनंद झाला की यार मी कुठेतरी आता चीज व्हायला लागलं, कुठेतरी मी दिसायला लागलो लोकांना किती वर्षांना. आणि हा बघ माझ्या कामाचा मी फक्त आनंद घेत होतो की मस्त काम करायचं, त्याचा आनंद घ्यायचा, ती लोकप्रियता वाढायला लागली. पण काही जणांना भडकवलं गेलं की हाच हिरो असल्यासारखं वागतोय, हाच हिरो असल्यासारखं. असं कसं होऊ शकेल? दोन महिला माझ्या विरोधात बोलल्या, चार महिला माझ्या बाजूने बोलल्या, हे पण बघितलं असतो. म्हणजे काहीतरी गोम आहे ना यात, काहीतरी ग्रुपिझम काहीतरी झालंय. तर त्याचं मी विस्कडून सांगतोय की किरण, हे जे म्हणतोस ना तू, हे बऱ्याच सेटवर होतं, हे काय नवीन ते इथपर्यंत येईल असं मला वाटलं. पण जनरली अशा केसमध्ये चॅनल हस्तक्षेप कधी करत नाही. पण तुझ्या केसमध्ये असं झालं की चॅनलने ती भूमिका घेतली. हे या टोकाला कसं काय झालं तुला सांगतो ना मी. काय झालं की हे फेमस व्हायला लागल्यानंतर माझ्याविषयी तक्रारी करायला लागले हे लोक चॅनलकडे, काही लोक, काही मोजके लोक. बरं, की हा गर्विष्ठ आहे, हा आहे. तर हे काय, ह्या काय तक्रारी नाहीत ना. माणसाला कधी काढलं जातं की बाबा तू सेटवर उशीर येत नाही, कामाला उशीर लावतोय, फुटेज मिळत नाही त्याच्याकडून, टँट्रम्स चाललेत, असं असेल तर काढतात. तो माझ दाखवतो, स्वत माझ्यावर सिरियल चालतो असं म्हणतो. असं म्हटलं म्हणून कोण कोणाला काढून टाकत नाही, त्याच्याविषयी चौकशी होते फार फार. तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा 101 एपिसोड झाले, पहिली तक्रार माझ्याविषयी गेली चॅनलमध्ये, हे मला काही माहितच नव्हतं. मला, मी आपला आरामात आनंदात काम करतोय, तक्रार गेलेली मला माहीतच नाही. मग नंतर मला चॅनलमधून एका व्यक्तीचा फोन आला की किरण, अशाशी तक्रार आली. मी म्हटलं अरे बापरे, कधी काय? मी बोलतो त्या व्यक्तींशी, कोणाला प्रॉब्लेम आहे माझ्याविषयी, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? तर मला असं सांगितलं गेलं की तू बॉडी शेमिंग केलंस एका हिरोईनला जाड्यात. मग मला आठवलं की एक सीन असा होता की हिरोईनला चाकून भोकसलं जातं आणि मी तिला उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये पळत सुटतो. मी तिला उचलून घेतलं, पळत 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 गेलो, कट झाला शॉर्ट. मी ठेवलं अरे बापरे, काय वजन वाढलं तुझं. आणि आम्ही दोघांनी टाळी वाजवली एकमेकांना. अच्छा, कुणीतरी तिला भडकवलं की तुझं वजन वाढलं असं तो म्हणाला 4 आणि तिनं तक्रार केली. तिनं तक्रार केली. म्हटलं अरे बापरे, हे काय? मी तिला म्हटलं असं तुला वाटलंय का? तुला वाटलं असं मी सॉरी म्हणतो, पण हे काय? मी तुला काय जाडे 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 असं चिडवलंय का 4 मी असं करणार नाही. मी जे विचार मांडतो मी असं कधीच करणार नाही, कधीच. बरोबर, कोण करेल असं? असं कशाला कोण करेल? आणि खपवून कशाला घेईल? तर या चेष्टेचं त्यांनी एक तक्रार केली. तर नंतर मला चॅनलमधनं एक फोन आला की ते काय कसं झालं की प्रोडक्शन हाऊसची निर्माती जी होती ती कधीच सेटवर येत नव्हती. एक व्यक्ती होती शादाब शेख नावाची, जो प्रोडक्शन हेड होता, तो जे सांगेल त्याच्यावर त्या निर्मात्याचा विश्वास बसायचा. तो काही कारणाने त्यांच्याशी संबंधित होता. बर, ते कोण असतील लोक ते त्यांच्याशी. बर, तो तक्रारी सांगायला लागला. मग मला एकदा निर्माती, मला चॅनलमधून पहिला फोन आला, चॅनल हेडचा पहिला फोन आला की किरण, मला असं कळतं आहे की तू मुद्दाम तुझ्या बाबतीत हे केलं जात आहे. अच्छा, तो चॅनल हेड आपला आपला चांगला मित्र आहे आपला, आणि तो डिरेक्टर आहे मोठा. त्याचा पहिला फोन आला की मला असं कळतंय किरण, आता तुला उद्या फोन येईल निर्मातीचा, तिला सॉरी म्हणून टाका. इथून पुढे वाघासारखं काम करतोस तू, तसंच काम करत राहा. अरे म्हणलं मी तसंच करतो, काय माझं येतो आराम खुर्चीत माझ्या बसतो आणि माझं मोबाईल नाहीतर लिखाण किंवा वाचन, ह्याच्या पलीकडे काही नसतं म्हटलं.
तर ते तसंच काम कर, कोणाला काही बोलायला जाऊ नकोस. बरं. आणि उद्या तिचा फोन येईल, तिला सॉरी म्हणा आणि काम. संपव विषय. दुसऱ्या एका क्रिएटिव्हचा फोन आला मला चॅनलमधून, जे आता तिथे क्रिएटिव्ह नाही, ते आता दुसऱ्या चॅनलचे हेड आहेत. त्यांचं खूप माझ्या, त्यांना माहिती आहे काय घडलं ते डिटेल, त्यामुळे त्यांचा माझ्या, त्यांनी आता मला पुढचं काम दिलं. तर त्यांचा मला फोन आला की किरण तुझ्यावर गँगअप होत आहे, तुझं काम चांगलं होतं म्हणून, तो एक मला मेल करून ठेव, तुला जो त्रास होतोय ना तिथे किंवा तिथे जे काय चाललेत प्रकार, जे मी तुला म्हणलं ऑफबीट बोलेल, ते प्रकार मी सगळे मेल केले. बरं. ती तारखेच बघा, म्हणजे खूप आधी हे झालं आहे. मी तो मेल करून ठेवला, म्हटलं एक पुरावा असावा आपल्याकडे की मला इथं असा असा त्रास होतो आणि इथे हे प्रकार चाललेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्या निर्मातीचा फोन आला, म्हटलं ठीक आहे तुम्हाला अशी तक्रार आली का, सॉरी असं कधी होणार नाही, मला चॅनल हेडनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी बोललो. संपला विषय तिथे, त्यांची धुसफूस सुरू झाली, अरे एवढं होण्याला काढलंच नाही सिरियलमधून, पुन्हा धुसफूस सुरू झाली. पुन्हा असं करत करत 100 एपिसोड झाले, माझं काम दिवसेंदिवस असा निखर त्याच्या राहत होता. म्हणजे तर तिथे खूप चांगले माझे मित्र झाले, खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या, आजही आहेत. त्यातल्या दोघी तिघी मुली मला वडिलांसारखं मानतात असं त्यांनी त्यावेळी कॅमेराही पुढेही सांगितलं आणि आजही सांगितलं. पण ती जेलसी वाढत वाढत त्यांना असं वाटायला लागलं की आमच्या हातात हा प्रोडक्शन हेड आहे आणि तरी तो ह्याला काढू शकत नाही, म्हणून ते त्याच्यावर दबाव आणायला लागले. पुढे काय झालं, कुठे टोकाला कुठे भांडण? एक दिवस मग तो डिरेक्टर माझ्याशी भांडला, मग ते पुन्हा तक्रार गेली, मग मी त्यावेळी पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिलं चॅनल हेडला. एक सविस्तर ते आहे अजून माझ्याकडे, सविस्तर पत्र लिहिलं की का कसं मला टॉर्चर केलं जाते, मला खूप टॉर्चर केलं जायचं तिथे ठराविक लोकांकडून, त्या एका ग्रुपकडून. तर मी सविस्तर पत्र, कारण मी म्हटलं आपण याच्यात क्लिअर राहायचं, मेल केला सगळं केलं व्यवस्थित, मी ते करून होतो. म्हटलं अचानक मला कोण काढणार नाही, मी जर एवढं करतोय तर अचानक कोण काढणार नाही, पण कदाचित त्या निर्मात्यांची पोहोच वरपर्यंत असेल काय असेल मला माहीत नाही. मी काम करत होतो छान, कामाचा आनंद घेत होतो, माझा तिथे सेटवर सुद्धा खूप चांगली मैत्री असणं. अचानक एक दिवस मला फोन येतो की उद्यापासून तू नाही आहेस चॅनलमधून. चॅनलमधून नाही, प्रॉडक्शन हाऊसमधून. बरं. चॅनल नाही, चॅनल नसतंच नाही आत आमचं कॉन्ट्रॅक्ट, पण यावेळेला चॅनल स्टँड घेतलं ना. तेच ना, तेच प्रॉडक्शन हाऊस. ते कशामुळे झालं ते सांगू ना, प्रॉडक्शन हाऊसमधून मला फोन आला की उद्यापासून तू नाही आहेस. म्हटलं का नाही, खूप तक्रारी आहेत तुझ्याबद्दल. म्हटलं कुठे आहेत दाखव मला. नाही नाही, पण उद्यापासून तू नाही आहेस. आता त्याच्या आधी आता कारण कार्यसंबंध बघा. तू जर मला 13 जानेवारीला हा फोन येतो, 5 जानेवारीपासून आज पुन्हा फेसबुकवर जा आणि 5 जानेवारीपासूनच्या माझ्या पोस्ट्स बघ. एका विशिष्ट लोकांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली होती. कोण होते? त्याच काळात की मी एक पोस्ट केली होती. ती पोस्ट आता आहे उपरोधिक आहे ना, मी ते ठेवलंय सगळं आहे 5 जानेवारीपासून. पण ते एका पक्षाच्या लोकांना वाटलं की आमच्या नेत्याला उद्देशून आहे, म्हणून त्यांनी मला ट्रोल करायला सुरुवात केली. बरं. मग मी त्या ट्रोलिंगला उत्तर, मी ट्रोलर्सना कधी घाबरत नाही, कधीच नेहमीच उत्तर देतो. ट्रोलिंगला कधी घाबरत नाही मी, कधीच. आणि त्यातले मी शोधलेत ना, 90% फेक अकाउंट्स असतात. तर ट्रोल होत होतो. अचानक पहिल्यांदा असं झालं की मी पूर्वीपासून असे विचार मांडतो, पूर्वीपासून ट्रोल होतो, पण अचानक त्यावेळी 6-7-8 जानेवारीच्या दरम्यान स्टार प्रवाह पेजवर जाऊन मला ट्रोल करण्यात आलं की याला काढून टाका सिरियलमधून, याला काढून टाका असं. काय बॅन किरण माने का काहीतरी असं एक कॅम्पेन चालवलं गेलं, बायकॉट किरण माने असं. आणि मी म्हटलं अरे सगळं ठीक आहे, चॅनलच्या पेजवर हे कसे काय गेले? चॅनलच्या पेजवर गेलं, माझ्या बाजूने पण येणारे लोक तिथं आले, त्यांच्यात घमासान सुरू झाले चॅनलच्या पेजवर. झालं ते सुरूच होतं. हे सुरू असतानाच मला फोन आला की तू नाही उद्यापासून सिरियलमध्ये. बरं. चॅनल हेडला फोन केला, त्यांनी फोनच उचलला नाही. मग एक चॅनलमधल्या एका व्यक्तीला फोन केला, त्यांनी फोन बरोबर सांगितलं दोन कारणं आहेत, एक म्हणजे तुझ्या राजकीय पोस्ट आणि एका महिलेची तक्रार. राजकीय पोस्टचा काय संबंध आहे? मी म्हटलं आता फक्त काय, माझ्याकडे तो फोन रेकॉर्ड नाही आहे, कॉल रेकॉर्डर नव्हता माझ्याकडे, मला तसली सवय नाही आहे. पण तो म्हणाला, म्हणून तर मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, त्यानंतर नाव घेऊन तुम्हाला तो ऐकवला असता कॉल. तर तसं म्हटल्यानंतर मग मला जाणवलं अरे कारण कार्यसंबंध काय आहे. तर मी अशा अरे हो झालो होतो, राजकीय पोस्टवरून गेल्या आठवड्यावर चाललंय आणि आज मला काढून टाकलं जाते. दुसरी गोष्ट, त्यातले जे माझ्यावर जळणारे, जे माझ्यावर तक्रारी करणारे लोक आहेत, त्यांचे त्या गोष्टींची कनेक्शन्स आहेत, ते ITCL आणि ते ट्रोलर्स वगैरे त्या. तर मी असा आरोप मी नाही केला, मी फक्त काय म्हणालो की मला कारण सांगा, मला का आरोप काढून टाकलं याचं कारण मला हवं आहे. आणि इथून पुढे कोणालाही असं विनाकारण काढून टाकलं जाता कामा नये. मला असं वाटतंय की या पोस्टमुळं मला काढून टाकलं ज्यांनी सांगितलंय. मी म्हणत होतो मी निर्दोष आहे, मी काय म्हणत होतो मी दोषी आहे, तर मला याची कारणं सांगा. आणि मला एक सांगा की तुम्ही मला पत्र का दिलं नाही, तर फोनवर मला तुम्ही का काढून टाकताय? मी तुला सांगतो ना, मग तुम्हीच मला सांगा की माझं कुठं चुकलं असेल.
तर मग तुम्हाला मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, तुम्ही मला सांगा माझं कुठं चुकलं असेल की मला जर महिलांची गैरवर्तन असं असं जर फ्लॅश होतं आहे तर मी घाबरलो, म्हणलं काही काय भानगड आहे, मी कुठल्या महिलेशी असं वागलं आहे. मग महिला दोन महिला समोर आल्या की तो स्वतःला शहाणा समजत होता. तो समजायचा की माझ्यावर सिरियल चालली, बघा गैरवर्तन काय, गैरवर्तन कशाला म्हणतो. आणि असे आरोप केले त्यांनी दोन महिलांनी. झालं की याला गैरवर्तन, बरं याला तुम्ही सगळ्यांनी मीडियाने, याला मीडियाने आणि इतर लोकांनी विचारायला पाहिजे होतं की याला गैरवर्तन म्हणतात का. ते कुणीच विचारलं नाही, मी एकटा ओरडून विचारत होतो की हे गैरवर्तन कसं काय. या तर शाळेतल्या तक्रारी आहेत की गुरुजी तो स्वतःला शहाणा समजतो. बरं, दुसऱ्या दिवशी चार महिला माझ्या बाजूने उभे राहतात की किरण माने हा आम्हाला फादर फिगर होता, वडिलांसारखा होता, त्यानं खूप गोष्टींमध्ये आम्हाला मदत केली. सेटवर तो फक्त सीन्सवर आमच्याशी बोलायचा. अजून त्या मुलाखती आहेत आपल्याकडे, चार महिला. आणि मग लोकांनीच जज केलं की ह्या दोन महिलांची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धत, त्यातला गर्व आणि या चार महिलांचं शांतपणे खरं खरं सांगणं. की मग लोकांना डाऊट यायला लागला, याला एकतर पत्र दिलं नाही, याला चार दिवसानंतर घाबरून पत्र पाठवलं आहे मला, नंतर दोन महिलांना उभं केलं महिलांची गैरवर्तन म्हणून, तर चार महिला याच्या बाजूने उभ्या राहिल्या. मग चॅनेल हेड आमच्या समोर येऊन बसले, नाहीतर चॅनेल हेड कशाला येऊन बसतात, मोठे असतात ते. ते आमच्या समोर गाडी लावली, येऊन बसले आणि म्हणाले की माझी आता नोकरी जायची वेळ आली की मग ते लेटर दाखवायला लागले. लेटरची तारीख एक मंत्री महोदय खरोखर माझ्या बाजूने उभे राहिले होते, त्यांनी बघितली, ते म्हणाले ही तारीख आणि त्यांना काढल्याची तारीख वेगळी आहे. मग त्यांनी शेवटी कबूल केलं चॅनेल हेडनी की काहीतरी चूक झाली, आमचा यात संबंध नसतो, प्रोडक्शन हाऊसचा संबंध असतो. प्रोडक्शन ते म्हणाले इथं त्यांच्या समोर चार मुली बसल्या होत्या, त्या म्हणाले या मुलीं जर आज सांगतात की किरण माने दोषी नाही तर तुम्ही त्यावेळी चौकशी केली असती. आणि तुला एक सांगू का, मला आता लढायला कशासाठी, लढावं कशासाठी वाटायला लागलं माहिती आहे, मला ते काम परत मिळवायचं नव्हतं, माझा त्यातला इंटरेस्ट गेला होता. मला आता लढायला वाटायला लागलं की तू म्हणतोस ना हे वर्षानुवर्ष असंच चालत आलं आहे, अरे किती लोकांवर असे अन्याय झाले असतील, किती लोक गप्प बसले असतील. आपण फक्त चॅनल सिरियल बघताना असं बघतो की अरे हा दुसरा आला झाला, त्या माणसाचं आत्महत्येपर्यंत विचार केले असतील त्या माणसाचे, त्या माणसाचं पोट पाणी त्याच्यावर होतं. तुझ्या मनात काय विचार आले होते? खूप आले होते माझ्या मनात विचार, जसे की खूप आले होते की असं वाटायला जे तुला मिळत होतं एवढं प्रामाणिकपणे काम करून आज मी इथपर्यंत पोहोचलो, त्यानंतर जो सगळा आलेख खाली जायला लागला, हो आणि मनात काय विचार आले होते? असं वाटत होतं की काय करावं आपण, की निराशा खूपच आली होती, खूप निराशा आली होती. की तुला सांगू का, बाकी सगळं आपण सहन करत आहे, मी अख्ख्या जगाशी लढा घेईन, कोणाशी पंगा घेईन, मी कोणाला घाबरत नाही. जर खरा असेल तर उद्धट नाही आहे बरं का, मी तुझ्याशी प्रेमानं वागेन पण उद्धट नाही आहे, पण सत्य बोलण्यासाठी मी कोणाला घाबरत नाही. पण ज्यावेळी तुमच्या घरातल्यांना तुम्ही रडताना बघता, तुमच्या घरातल्यांना तुम्ही खचलेलं बघताना, त्यावेळी याच्यावर तर सगळी गंमत आहे ना, तुझ्या पोटावर पाय आणला ना की तू का बोलत नाहीस माहिती आहे का, तू पुन्हा उसळून तुला घरातल्यांकडे बघतोस, तू तुझ्या घरातल्याच रडतायत. बरं आपण मध्यमवर्गीय घरातले सोडत, आपण काही बाप झाल्याची मोठी इस्टेट वगैरे वगैरे, मग एकेकाला कामाला लावलं असतं, मी माझ्याकडे खरोखर सपोर्ट असताना अक्षरशः, कारण माझ्याकडे कायदेशीर सगळं आहे. कलाकारानं जेव्हा तू पब्लिक फिगर असतोस तेव्हा आपल्याला संयत राहायला लागतं सर्व बाबतीत. मी जेव्हा बाहेर चार चौकात जातो तेव्हा मला भाषा माझी वापरताना किंवा वावरताना सभ्यपणे वावरावं लागतं, भले घरी जाऊन मी आदळापट करीन तो लागेन. तू जेव्हा तुझे जे स्क्रीनशॉट व्हायरल होत होते त्याच्यामध्ये एका पॉईंट नंतर तुझा बॅलन्स जात होता मला दिसत होतं, काही काही स्क्रीनशॉट तसे होते कारण काय पटकन जात नाही तो कन्व्हर्सेशन होता आणि मग एका पॉईंटला सुटतो तो. तर हे तुला असं नाही का वाटत की एक कलाकार म्हणून आपण काही गोष्टी संयत ठेवल्या पाहिजेत, काही एका पॉईंट नंतर आपण हुज्जत नाही घातली. तुला सांगू का, ते स्क्रीनशॉट्स आहेत, त्या लिंक्स आहेत का, स्क्रीनशॉट्स आहेत त्याच्या आधी अलीकडे पलीकडे काहीतरी, स्क्रीनशॉट्स अलीकडे पलीकडे काहीतरी असेल आणि ते फॅब्रिकेटेड सुद्धा असू शकतात हे तर तुला मान्य आहे का, असे झालेले आहेत की नाही आतापर्यंत. परवाच एक पत्र व्हायरल झालं ज्या पत्रावरून राडे झाले, म्हणजे स्क्रीनशॉट किंवा जे छापील असं काही समोर येतं तुमच्या ते खरं का मानता, पण मग ते खरं नाही, खरं का मानता तुम्ही, नाही खरं का मानता तुम्ही, मला असं म्हणायचं खरं का मानता, ती लिंक आहे का तुमच्याकडे, ती लिंक आली ना, तुम्ही ती लिंक मागून घेतली पाहिजे. मी म्हणून कारण कार्य संबंध काय याच्या मागचा. दुसरी गोष्ट, समजा त्यात जी गोष्ट बोलली गेली ती लोकशाहीला धरून आहे का, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धरून आहे का, हे सगळं एका बाजूला तू म्हणतोस ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. पब्लिक फिगर असताना आपल्याला काही गोष्टी इग्नोर करायला लागतात हे तुला पटते की नाही? आपल्याला खूप लोक फॉलो करत असतात, आपल्याला आपलं अनुकरण करत असतात, हे तर तुला पटतंय. आज किरण मानेनं फेसबुकवर एक पोस्ट केली की त्याला हजारो लाईक्स मिळतात कारण ते तुला फॉलो करत असतात. तू जेव्हा तुकाराम महाराजांचं काही पोस्ट टाकतोस त्याला ते शेअर होतं, फॉरवर्ड होतं कारण लोकांना आवडतं.
असा किरण मानेनं काही गोष्टी संयतपणे ठेवल्या पाहिजेत, इग्नोर केल्या पाहिजेत, हे किरण मानेला का कळत नाही? मी तुला एक सांगू का, इग्नोर करणं म्हणजे काय माहिती का, म्हणजे तुम्ही बत्थड असणं असं पण त्याचं अजिबात नाही. घडलेल्या गोष्टीवर जर तुम्ही बोलायचंच नाही, 100 पैकी तुला जर 99 लोक फॉलो करतात, एक माणूस तुला मुली ज्या गोष्टीवर मी भडकलोय, ज्या गोष्टीवर मी भडकलोय ती त्या गोष्टीचं गांभीर्य बघ. मी कुठल्याही रस्त्यात घडलेल्या गोष्टीवर भडकत नाही. ज्या गोष्टीवर भडकतो, ज्या एखाद्याच्या एखाद्या छोट्याच्या चुकीमुळे 100 माणसं मरत असतील, त्याच गोष्टीवर मी भडकलोय. हां, लक्षात आलं? कारण मग त्या नाहीतर मी उद्धट असा नाही रे, मी लोकांना काही शिवाय देत फिरतो थोडीच. मी उलट मी प्रेमाचा संदेश देतो. मी किंवा आता हे सगळ्या महामानवांनी प्रेम तर शिकवलंय, मानवता शिकवली, माणसा माणसातलं प्रेम शिकवलंय. ज्यावेळी माणसाला ऑक्सिजनची गरज होती, ज्यावेळी माणसाला रक्ताची गरज होती, ज्यावेळी माणूस किड्या मुंगीसारखी मरत होती, त्यावेळी चुकीचे निर्णय घेतले जात होते, त्यावेळी जर भडकून बोललं. तुझा मुद्दा मला एका पॉईंटला पटतो, तू ज्या ज्या विचारसरणीला पुढे नेतोस तेही मला पटतं, पण कलाकारानं कट्टर असणं किती योग्य आहे? कट्टर कुणीच नसावं, अजिबात नाही. आणि मी कट्टर नाही, मी कट्टर आहे असा आभास निर्माण केला. तुझ्या पोस्टमध्ये असं दिसतं, दाखव ना मला कुठलीही पोस्ट दाखव. म्हणजे तू ज्या पद्धतीनं काही विचार मांडतोस किंवा ज्या पद्धतीनं फॉर एक्झाम्पल भक्तांना तू जे काही उत्तर देतोस, उजव्या विचारसरणीला जे काही टोमणे मारतोस किंवा जे लिहितोस, त्यातनं असं दिसतं की तू एक विचारसरणीला कट्टरपणे समर्थन देतोस. कलाकार म्हणून म्हणतोय, व्यक्तिगत तुझं कट्टरता मी समजू शकतो. मला तुझ्या पोस्टमध्ये असं दिसतं की तू शरद पवार साहेबांच्या जास्त जवळचा आहेस, तुला राष्ट्रवादी असं वाटतं. फार मोठा गैरसमज. म्हणजे तुझ्या पोस्ट केल्यास किंवा शरद पवार साहेबांचे ते भाषण झालं पावसातलं, त्यानंतर तुझ्या काही पोस्ट होत्या त्या, असं वाटतं की ह्या माणसाला फॉलो करतो, फेअर इनफ. कुणी कोणालाही करू शकतो, तसं नाही. माझा मुद्दा इथं आहे की कलाकारांना कट्टर कशाला असायला पाहिजे? पण मी कट्टर आहे असा आभास निर्माण तू नाहीयेस. कट्टर नाहीये मी, कट्टर नाहीये मी. काही एक विचारधारा मानतो, ती मानवतेची विचारधारा आहे. मानवतेच्या विरोधात जर कुठली गोष्ट घडली, जाती धर्मावरून किंवा कुठल्या वांशिक गोष्टीवरून किंवा कुठल्या गोष्टीवरून जेव्हा भेदभाव केला जातो, उच्च नीचता मानलं जातं, तिथे मात्र मी कट्टर आहे. मी कट्टर मानवतावादी आहे, मानवतावादी आहे. मी कुठल्या विचारधारेचा नाही आहे. आणि मी पहिली म्हणजे कुठल्या पक्षाचा, पण मग कुठल्या पक्षाचा, मी पहिल्यांदा सांगतो मी कुठल्या पक्षाचा नाही आहे. शरद पवारांच्या ज्या गोष्टी मला आवडल्या होत्या, त्यावेळी ते पावसात भिजले आणि ते त्या वयाच्या माणसाने, त्यावेळीची पोस्ट पण नीट वाच, की त्या वयाच्या माणसाने तशा पद्धतीनं उभं राहणं आणि काम करणं. मी आणि मी त्यात लिहिले पण की तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले जरी असता तरी मला आदर वाटला असता, फक्त राजकारण असं नाही. त्या ती पोस्ट पण नीट बघ, ती पोस्ट असं भास निर्माण केलं गेलं की हा अरे राष्ट्रवादीचा माणूस आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी अटल बिहारी वाजपेयींवर ही पोस्ट केलेली तू बघितली असेल कदाचित, मला माहिती हो ती बघितली असेल. पण तू जेव्हा गोष्टी, हा पण जेव्हा उजवी विचारसरणी जेव्हा स्ट्रॉंग होताना दिसते, तेव्हा तुझ्यामध्ये जो काही धार असते शब्दांना आणि जो काय सडेतोड पण आहे, तो दिसतो की हा एवढा का पेटला आहे. मी ग्रामीण भागातला आहे, कदाचित काही वाईट नसतात त्यांची एक विचारसरणी. नाही नाही नाही, मी पेटून नाही उठत. काय ग्रामीण भागात माझ्या भाषेमुळं, ग्रामीण भागात आहे ना जरा टोकदार, किरणची भाषा उत्तम आहे. बऱ्याचदा नाही, बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळी विदर्भातला माणूस आपल्याशी बोलायला येतो, तो म्हणतो बघ कोल्हापुरी सातारी जरा रॅश तुम्ही बोलता, आक्रमक, रागात बोलल्यासारखं वाटतं, जरा अग्रेसिव्ह आहे, आक्रमकता आहे. तर किंवा कदाचित महात्मा फुले मी वाचतो, महात्मा फुलेंचे जर तू साहित्य वाचलं तर ते जरा थोडंसं आक्रमकतेनं बोलतात. संत तुकाराम महाराजांच्या सुद्धा अभंग तसेच आहेत, आक्रमकतेनं बोलतात ते. म्हणजे त्यांचे जे तुकाराम महाराजांच्या अभंगातून तर खूप गोष्टी आपल्याला असं स्ट्रेट स्ट्रेट असतात, स्ट्रेट फॉरवर्ड असतात, आक्रमकतेनं असतात. आणि काही गोष्टी जर मानवतेवर येतं ना, त्यावेळी आक्रमक व्हावं माणसानं. माणसातल्या मानवतेवर येतं, माणसात भिंती उभं करणाऱ्या काही गोष्टी घडतात. आजच्या काळात थोडंसं आक्रमक व्हायला पाहिजे आपण, मानवतेवर येतं तेव्हा. बरं, मी काय म्हणत नाही, मी म्हणत नाही सारखंच आक्रमक व्हा आणि सतत शिव्या द्या दुसऱ्यांना. जो काळ, त्यावेळचा काळ फार वाईट होता. मी ज्यावेळी बोलत होतो तो काळ फार वाईट चालला होता. लोक मरत होते आपल्या डोळ्या देखत, जवळची माणसं तडफडून मरत होती, त्यांचं अंत्ययात्रेसुद्धा आपण जाऊ शकत नव्हतो. त्या काळात मी फार आक्रमकतेनं बोलत होतो. तू जर बघशील तर तो काळ होता तो आक्रमकतेनं बोलण्याचा. प्रत्येक वेळी नाही मी बोलत आक्रमकतेनं. किंवा तुकाराम महाराजांचा एखादा अभंग आक्रमक पद्धतीचा असेल, मला तुकारामांचे अभंग विश्लेषण करताना बऱ्याचदा असं म्हणतात की आग्रही सूर लागतो, आक्रमक सूर लागतो. कारण काय झालं म्हणजे मला ती प्रतिमा बदलायची. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे देवभोळे संत होते, त्यांनी संसार उधळून दिला आणि विठ्ठल 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 करत बायका पोरांच्याकडे लक्षच दिलं नाही, अशी प्रतिमा निर्माण संत तुकाराम संत सिनेमा अशी प्रतिमा निर्माण केली गेली. म्हणजे ते भजन म्हणत बसायचं आणि गुरु पीक खाऊन, हे सगळं खोटं होतं. उत्तम शेतकरी होते ते, शेतीवरचे त्यांचे हजारो अभंग आहेत. मी आता सांगेन की उत्तम शेती कशी करावी, कृषी तज्ज्ञ होते ते.
खोल ओली पडे ते पीक उत्तम, असे अनेक आहेत, अनेक अभंग आहेत, अनेक अनेक अभंग आहेत त्यांचे. की शेत आली आले सुगी सांभाळावे चारी कोण, सुगीच्या वेळी कसं सांभाळावं, पेरणी केल्यानंतर शेताची पाणी घालताना कसं पाणी घालावं, पेरणी कशी करावी, ते पीक जेव्हा पाल नुकतंच नवजात पीक असतं त्यावेळी कसं सांभाळावं, आणि सुगी आल्यानंतर पीक कसं सांभाळावं. पण मग तुकाराम बुवांचे असे जे इम्प्रेशन आलं ते तुला ग्लोरिफिकेशन वाटतं की त्याचं डिग्रेडेशन वाटतं, जे इम्प्रेशन आता लोकांसमोर आलं जे चुकीचं आहे असं तुझं म्हणणं आहे? नाही नाही, जे देवभोळे चुकीचं आहे ते डिग्रेडेशन आहे त्यांचं. असं का झालं असेल ते काय मला माहित नाही, पण असं आपल्यासमोर आणलं गेलंय. असं का झालं असेल त्याचा मी शोध घ्यायला लागलो. मला तुकाराम बुवांचे जे जे आता अभ्यासक होऊन गेले त्यांनी हे का नाही खोडून काढण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने तू करतो? डॉक्टर आह साळुंकेंनी खोडून घेणे केलं. आह साळुंके बऱ्याच जणांनी ते खोडून काढलंय, आणि ते खोडून काढायचा प्रश्न नाही. तुला सांगतो ना, त्यांचे अभंग वाचले तरी आपल्याला कळतं, त्यांचे अभंग वाचूनच आपल्याला कळतं की नाही ते तसे नव्हते. मी आता उदाहरण देतो, ती जी स्टाईल आहे ते तू तुझ्यामध्ये. नाही नाही, मग तो आक्रमकता तुकारामांची कळावी की तुकाराम महाराज हे फक्त असे देवभोळे काय झालं माझ्या आयुष्यात असे नव्हते ते. अरे बापरे गुर खाऊन गेली, मग विठ्ठलाने वरून त्यांचं खळं भरलं आणि दुप्पट धान्य मिळालं. नाही, त्यांनी स्वतः कष्टाने ते धान्य पिकवलं होतं म्हणून ते दुप्पट धान्य त्या मालकाला मिळालं होतं. बऱ्याचदा असं असतं किरण ना की आपल्याला आपली एक इमेज तयार होते लोकांमध्ये आणि त्या इमेजच्या आपण प्रेमात पडतो कारण लोक त्या इमेजला फॉलो करायला लागतात आणि मग आपण त्या इमेजमध्ये अडकतो बऱ्याचदा. हेच आपल्याला भारी वाटायला लागतं की मी असाच आहे, अँग्री यंग मॅन, साताराचा सलमान, तर साताराचा बच्चन. तर असं तुला असं वाटतं का की आपली ही स्टाईल आता लोकांना आवडायला लागली, आपण याच स्टाईल? तुला सांगू का असं तुला वाटतं? तसं बऱ्याच जणांना वाटण्याची शक्यता आहे, पण आता इतकी वर्ष तू किती वर्ष मला फेसबुकवर बघतोय, इतकी वर्ष एखादा सॉन्ग नाही आणता येत. सॉन्ग नाही, माणूस उघडा पडतो. म्हणजे मी जर खरंच आक्रमक म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नसतो तर इतकी कॉन्ट्रोवर्सी झाली ना, त्यावेळी मी खाली मान घालून गप्प बसलो असतो. पेटून उठलो की नाही, चॅनलची पर्वा केली नाही, प्रोडक्शन हाऊसची पर्वा केली नाही, करिअरची पर्वा केली नाही, आणि हे करिअरच्या प्रेमात पडून हे खोटं नाही करतायच. सो मित्र, ज्यावेळी आपली बायका पोरं रडत असतात, 80 वर्षाचे वडील खचून जातात, त्यावेळी ह्याचं सोंग नाही आणता येत. आक्रमकतेचं हे आलं मग सगळेच एकदम. अरे पेपरात बातम्या येत होत्या, न्यूज चॅनल लावलं की सगळं दिसत होतं. घरात काय झालं त्यावेळी आक्रमकतेचं सोंग नाही आणता येत, आक्रमकतेचं ढोंग नाही. ढोंगी माणसं लगेच उघडी पडतात. तू इतकी वर्ष जर सातत्यानं आजही, म्हणजे त्यानंतर मी पुन्हा बिग बॉस मध्ये गेलो, बिग बॉस मध्ये पण यायचं आहे. मगाशी तू म्हणालास की मानवता जिथं येईल तिथं तू कट्टर होणार. हो, जिथं जात पात धर्म मानवतेवर घाला येईल. कलाकारानं जात पात धर्म अडकू नये, जात पातेत उच्च नीचतेत अडकू नये. म्हणजे इव्हन मी कलाकार म्हणून सुरुवात जेव्हा केली ना तेव्हा माझ्या भाषेवरून टोमणे मारली गेली. किरण, आता एक फार महत्वाचा विषय आता सध्या चालू आहे सोशल मीडियावर. तुला सम्यक पुरस्कार मिळाला. सम्यक पुरस्कार मला त्याचा आदर आहे, एका विशिष्ट विचारसरणीचा आहे, तो तू स्वीकारलास. हां, यात काही गैर आहे? नाही, काहीच. प्रशांत दामले यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याच्यावरनं खूप वादावादी सुरू आहे सोशल मीडियावर. जर किरण माने सम्यक पुरस्कार स्वीकारतो तर प्रशांत दामलेने ब्राह्मण भूषण पुरस्कार का स्वीकारू नये? सम्यक पुरस्कार, सम्यक शब्दाचा अर्थ तुला माहिती आहे का? फार उन्नत आणि फार उदात्त अर्थ आहे सम्यक या शब्दाचा. म्हणजे संतुलित किंवा यथार्थ दर्शन करणारा, पारदर्शक, याला समांतर पण याच्याही वरच्या लेवलचा सम्यक हो, सम्यक अनुभवाकडे जातो. तर सम्यक हे खूप उच्च दर्जाची अवस्था आहे. म्हणजे सगळ्या जातपात भेद उच्च नीचता सगळं सोडून, सगळे भेदभाव सोडून यथार्थ दर्शन करणारं जी गोष्ट असते त्याला सम्यक. म्हणजे हेच मी सांगतो, याच्या पण पलीकडचं आहे ते. आपण व्यक्त शब्दात नाही करू शकत सम्यक. इवन तुम्ही समीक्षा करता, समीक्षाचा फोड काय रे? सम्यक इच्छा. अशा भावनेने केली, इच्छा म्हणजे बघणे, अनुभवणे. अशा भावनेनं जे तुम्ही बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं, ते जे लिहितात त्याला समीक्षा म्हणतात, सम्यक इच्छा. तर सम्यक पुरस्कार आणि एखाद्या जातीवरून दिला गेलेला पुरस्कार याचीच बरोबरी कधीच होऊ शकत नाही. सम्यक हा मला ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळू शकतो का रे? पण सम्यक पुरस्कार प्रशांत दामलेंना मिळू शकतो की नाही? अजून नाही मिळालं. मिळू शकतो की नाही माहित नाही. सम्यक पुरस्कार याच्या आधी कोणाला मिळालाय माहिती आहे? राही भिडेंना मिळालाय. बर, लक्षात आलं तुझ्या? ओके. हा, म्हणतेच मी विचारतो आधी मला कुठलाही पुरस्कार की कुणालाही मिळालाय आधी. बर, मी हे नाही करत कारण तिथे हा भेदभाव नसतो. बर, मग कलाकारांना असं तर मला त्याच्याविषयी काही नाही. प्रशांत दामले पहिल्यांदा मी सांगतो, मला प्रशांत दामलेंविषयी प्रचंड आदर आहे. त्या माणसानं नाट्यक्षेत्रात जे केलंय ते खायचं काम नाही.
मी त्यांच्याबरोबर कामही केलं आहे. त्यांनी मला एका नाटकात मेन रोल दिला आहे, श्रीदशी सौ. मी वंदना गुप्ते नवरा बायको होत होत्या आणि तो सूत्रधार होता प्रशांत दामले. प्रशांत दामले हा माझा अगदी दामलेज म्हणतो मी त्याला, लय जवळचा मित्र आहे. सातारला पण माझ्या घरी येतो तो कधी आल्यावर तिकडे. आणि त्याने एका नाटकात, त्याच्या एका बहुरूपी नाटकासाठी मी सातारी भाषा लहेजा त्याला शिकवण्यासाठी मदत केली. खूप जवळचा मित्र आहे माझा. त्यांना नाटकात जे केलं मी त्याच्याबरोबर काम केलं आहे. आम्ही जगभर प्रयोग केले, स्कॉटलंडमध्ये, इंग्लंडमध्ये त्या नाटकाचे भरपूर प्रयोग केले. तर त्याचा जो ऑडियन्स आहे, त्याचा स्टेजवरचा जो प्रेझेन्स आहे, मी स्वतः त्याचं नाटक आवर्जून बघायला जातो ज्यावेळी मला. तर तो भन्नाट विनोदी अभिनेता आहे, खूप प्रसन्न व्यक्तिमत्व आहे नाट्यक्षेत्रातलं. आणि त्यामुळे त्यांच्याशी माझं कुठलंही भांडण नाही, कुठलंच भांडण नाही. आता त्यांनी कुठला पुरस्कार घ्यावा कुठला घेऊ नये याच्यावर भाष्य मी नाही करू शकत, बरोबर. पण मी फक्त आत्ता एवढं सांगतो की ब्राह्मण भूषण आणि सम्यक पुरस्कार याची बरोबरी नका करू. नाही, बरोबरी नाही करत, कारण सम्यक पुरस्कार त्याला मिळू शकतो. पुरस्कार पुरस्कार असतो, एक ॲप्रिसिएशन असतं. जसं म्हणालास की सम्यक पुरस्कार दामलेनं मिळू शकेल का माहित नाही, मिळू पण शकेल नाही, मिळू शकेल जर त्यांनी ते काम, त्यांनी सम्यक पुरस्कार ते इट इफ अँड बट्स आपण पुढे ठरवूया. पण प्रशांत दामलेंना मराठा भूषण पुरस्कार नाही मिळणार काय माहित नाही मला, कारण ह्या आत्ता पुरस्कार एकतर मला म्हणायचं ह्या अशा पद्धतीचं जे काही आत्ता वादंग सुरू आहे, कुणालाही कुठलाही पुरस्कार मिळाल्यानंतर आपण त्या माणसाचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात न घेता थेट बोलायला जातो. तर हे बरोबर आहे का? प्रशांत दामलेंनी आतापर्यंत ज्या पद्धतीने नाटकं केली, ज्या तू जसं म्हणालास तसं योगदान आहे. प्रशांत दामलेंनी ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय त्यामुळे त्यांच्या समाजाला वाटलं असेल की आपण असा पुरस्कार द्यावा, त्यात गैर काही नाही. प्रशांत दामलेंनी घ्यावा का नाही ते त्यांनी ठरवावं. आपण स्वातंत्र्य जर मानतोय मी, तर मी प्रशांत दामलेंच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही की प्रशांत दामलेंनी हा घेऊ नये पुरस्कार. अजिबात प्रशांत दामलेंना वाटलं त्यांनी घ्यावा तो पुरस्कार. मला स्वतःला ज्यावेळी असा पुरस्कार माझ्या समाजाचा मिळेल तेव्हा मी विचार करेन की घ्यावा की नाही, किंवा मी त्यावेळी कळेल माझं सत्व काय आहे ते त्यावेळी कळेल. पण आत्ता त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी घ्यावा, त्याच्यावर कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त होऊ द्यावं, कारण त्यांचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला विरोध करायचा असेल विरोध करू देत, कुणाला त्या बाजूला बोलत. आपल्याला काय, आपण काय करूया की आपण आपलं एक मत ठरवूया, आपण सम्यक इच्छा करूया, त्याची समीक्षा करूया की काय नक्की का असं होतंय की त्यांनी तो पुरस्कार घेतल्यानंतर असे वाद का होतात आजकाल. म्हणून मी तुला म्हणतोय ना, बघ ना की आज कधी असं वाटलं होतं का आपल्याला की एक नट असा समाजाचा पुरस्कार गेला त्याच्यावरून वाद होतील, हे होतंय ना. म्हणून मला आक्रमक कधी कधी व्हावं असं वाटतं ज्यावेळी मानवतेवर येतं तेव्हा, की मानवतेवर तुम्ही जातीपातीत, म्हणजे ज्या संतांनी आपल्याला सगळं शिकवलंय किंवा ज्या महामानवांनी, वर महाराष्ट्रात केवढे महामानव होऊन गेलेत, सगळ्या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली. म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधान आणलं, सगळे हजारो वर्षांचं ते उलटून लावलं सगळं उच्च निचता, आणि संविधान आणलं, सगळ्यांना समान केलं, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं. त्याच्यावर जर आज घाला येत असेल की तू हे बोलायचं नाहीस, तू हा पुरस्कार घ्यायचा नाहीस, तू हे करायचं नाहीस, तू असं का आक्रमक होतोस, तू असं का आक्रमक होत नाहीस, का त्याला आक्रमक व्हावंच वाटतंय, तो आक्रमक होऊन कशावर बोलतोय हे बघा तुम्ही. तो कोणाला जोड्यानं मारत नाही ना, कुठल्या महिलेची छेडदर काढत नाही ना, तो आक्रमक होऊन बोलतोय, मानवतेवर बोलतोय. होऊ द्या ना आक्रमक, त्याला होऊ द्या आक्रमक. जर चांगलं बोलतोय ना, चांगल्या गोष्टीसाठी बोलतोय ना, तो वाईट कुठला काही भेदभाव पसरवत तर नाही ना. आणि मी 50 वेळा मी त्यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये मला ब्राह्मण द्वेष्टा म्हणून पसरवलं गेलं रे. अरे कसा असेन मी जर शिवशाहू फुले आंबेडकर मानतोय तर कुठल्या जातीचा का द्वेष करेन रे मी, का करेन मी त्यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये. मी तू प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगतो ब्राह्मण द्वेष्टा नाही हे सांगायला शिवशाहू फुले आंबेडकरांचा रेफरन्स का द्यायला लागतो आज? हो, कारण त्यांनी मानवता शिकवली आपल्याला. पण तो दिला नाही तरी लोक मान्य का नाही करणार? मान्य करतातच, करावं लागतं. कारण मी उद्या मला म्हणायचं प्रत्येकाला त्यांचा रेफरन्स घेऊन आपली सिद्धता कशाला करायला लागते? आज तुला सुद्धा त्यांचा रेफरन्स घ्यावा लागतो, ते त्या दैवतेच्या ठिकाणीच आहेत. पण आज सुद्धा मी ब्राह्मण दृष्टा नाही हे म्हणताना ह्या चार लोकांचं घ्यावा शपथ का घ्यायला लागतं? जर मी त्यांची नावं घेत असेल, जर मी त्यांची नावं घेतोय, जर मी महाराष्ट्रभर ज्यावेळी तू म्हणतोस ना की तू एक जबाबदार व्यक्ती आहेस, समाजातला एक जबाबदार व्यक्ती आहेस, तर मला मी जर सामान्य माणूस असतो तर मी म्हटलं असतं हो आहे किंवा नाही, या दोन्हीतले काहीतरी म्हटलं असतो. पण तू जर म्हणतोस की तू एक जबाबदार व्यक्ती, तर मला पटवून द्या. मला असं म्हणायचंय की मी ब्राह्मण द्वेष्ट नाही, मी हे स्टेटमेंट पुरेसं नाही आहे. अरे पण मी जबाबदारी शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगतो आणि मी ब्राह्मण दृष्ट नाही हे सांगायची आज गरज निर्माण झाली आहे, म्हणजे आपण कुठे उभे आहे? चुकतोय तेच ना. आपण बघ ना, ब्राह्मण पुरस्कार, ब्राह्मण भूषण पुरस्कारून वाद होतो, त्याची बरोबरी सम्यक पुरस्काराशी केली जाते. नाही, मी बरोबरी नाही करत आहे, मी अजिबात बरोबरी करत नाही आहे.
दोन्ही पुरस्कार आपापला काय म्हणायचं माहिती का, मग मला असं वाटतं की जर मी जबाबदार व्यक्ती असेल, जर मी सेलिब्रिटी असेल, जर माझ्या म्हणण्याला हजारो लोक फॉलो करत असतील, तर जर ज्यावेळी माझ्यावर एक आरोप होतो ना, त्यावेळी मला त्याचे कारण कार्य संबंध, मी काय म्हणतो कारण कार्य संबंध, तर ठीक आहे मी ब्राह्मण दृष्ट नाही असं म्हटलं तरी लोक म्हणतील नाही तू आहेस, नाही तू आहेस, मग मला सांगावं लागतं अरे बाबा मी जर ह्या चार महामानवांची नावं घेतो कायम, यांच्यावर जर मी व्याख्यानं देतो जाऊन गावोगावी जाऊन, बुद्ध विहारात जातो, कुठे अकोल्याला जातो, उदगीरला जातो, शिराळ्याला परवा गेलो होतो याच विषयावर भाषण केलं मी, काल बारामतीला गेलो होतो, वेगवेगळ्या ठिकाणी मी जातोय सगळीकडे फिरत असतो. अतिशय मला म्हणशील तर म्हणजे हा वाद मी काही वाद नाही घालत आहे, पण सम्यक पुरस्कार मिळाल्याबद्दल मला कौतुक आहे तुझं, आणि मला त्याला तो पुरस्कार मिळाल्याबद्दल मला त्याचंही कौतुक आहे, कारण पुरस्कार मिळणं हे एका अर्थानं अपलिफ्ट असतं. मी आता तेच सांगितलं तुला, मी त्याला ते सांगितलं त्यानं घ्यावा त्याला आणि त्याच्या समाजाला वाटत असेल, त्यामुळे समाज त्याच्या पलीकडे आहे, पुरस्कार मिळणं ही चांगली गोष्ट, चांगली गोष्ट तुम्ही जे काम करता तुम्हाला ते तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतंय, तुम्हाला काहीतरी बळ मिळतं यातून. मी त्यांनी काय म्हटलं की मी जे हे विचार मांडतो त्याचं त्यांना त्यांना मला बळ द्यायचं असं की मांड हे विचार. तू जो मगाशी विषय मांडलास की तू शरद पवारांनी पवारसाहेबांनी तुला बोलवलं, तुला चौकशी केली, सगळं विचारलं, ती मीट काय होती, काय बोलले साहेब? साहेबांनी मला मी काय केलं की पहिल्यांदा माझी सगळी डॉक्युमेंट्स घेऊन गेलो, जसं मी म्हटलं मी केलेले मेल, कारण मी म्हटलं की जर एवढ्या जबाबदार माणसानं बोलवले, आणि तर कसं आहे तुला सांगतो मी लगेच कुठल्या पक्षाचा वगैरे, मी पहिल्यांदा सांगतो मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, सगळे सारखेच आहेत वाईट अर्थानं म्हणजे टोमणा आहे का काय टोमणा पण सगळे सारखे आहेत, पण त्यात ही व्यक्ती अशी आहे की किमान काहीतरी एथिक्स जाणणारी मानणारी व्यक्ती आहे. म्हणजे शरद पवार ही अशी व्यक्ती आहे की आज मी त्यांच्यावर टीकाही करू शकतो तोंडावर, आज हे पण नाहीये, आज हे पण कुठल्या नेत्यात नाहीये, तू टीका कर कुठल्या नेत्यावर अंगावर धावून येईल तुझ्या नेता एका, आणि ते म्हणजे अगदी काही म्हणतील तुला. अगदी शरद पवार ही व्यक्ती मला माहिती आहे की थोडी काही वाचन केलेली व्यक्ती आहे, पुरोगामी विचारसरणी मानणारी व्यक्ती आहे, टीका सहन करणारी व्यक्ती आहे, आणि स्तुतीही फार अंगाला लावून घेणारी व्यक्ती आहे, बॅलन्स्ड माणूस आहे, आणि सगळ्यात दिग्गज महाराष्ट्रातलं कोण असेल तर ते आहेत, आणि त्यांनी जर मला बोलवून घेतलंय तर मला जाणं भाग आहे, म्हणजे मी त्यांच्याकडे गेलो म्हणजे काय काय म्हणतात रडगाणं घेऊन गेला असतो त्यांच्याकडे, नाही त्यांनी मला बोलवलं, मला निरोप आला आणि मी गेलो. मी गेल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की मी अशा अशा पूर्वीपासून पोस्ट करतो, माझ्याविषयी अशा असे तिथून तक्रारी, त्याच्या आधी तू भेटला नव्हतास? कधीच नाही, लहानपणी वगैरे कधी माझा काही संबंध नाही रे राष्ट्र, माझे मामा बारामतीचे आहेत, त्यामुळे लहानपणापासून शरद पवार, अजितदादा पवार घरी वगैरे येतात आमच्या, माझे तीन पिढ्या माझ्या त्यांच्याशी कनेक्टेड आहेत, माझे मामा तिकडचे राजकारणात, पण आता माझ्या मामाचा मुलगा माळेगाव सोमेश्वर कारखान्यावर डायरेक्टर आहे, असे असतात, पण माझा वैयक्तिक संबंध त्यांच्याशी काही नाही, मी बघितलंय लहानपणापासून त्यांना, आणि मी एकेकाळी त्यांच्यावर जहरी टीका केलेली आहे. तू हां, आणखीन मला एक सांगायचं आहे की प्रत्येक भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा हा अधिकार आहे संविधानानं दिलाय की सत्ताधाऱ्यांना जाब विचारत राहणे, कुणीही सत्ताधारी असो, मला ते सांगायचं मी कुठल्या पक्षाचं नाही, म्हणजे आज म्हणजे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जर काँग्रेसचं सरकार असतं किंवा दुसऱ्या कोणाचं सरकार, मी हीच टीका करत राहिलो असतो की कारण सत्ताधाऱ्यांना आपण निवडून दिलंय, माझी माणसं बरोबर, मी त्यांना तिथं बसवलंय, मग मी त्यांना जाब नको विचारायला की अरे कोरोना काळात माणसं मारतायत काय करताय तुम्ही काय, म्हणजे मी जाब विचारणं हे काम आपलं आहे ना, एक ऑक्सिजन उपलब्ध नाही तुम्ही काय करताय, तर हे विचारणं म्हणजे तिथे काँग्रेस असताना, तुला सांगतो मी कॉलेजला असताना सुद्धा राजीव गांधींवर सडकून टीका करणाऱ्या एकांकिका केलेल्या आहेत, इंदिरा गांधींवर म्हणजे इंदिरा गांधी मी लहान असताना 8वीत असताना गेल्या, पण त्यानंतर राजीव गांधी आले, मी कॉलेजला असताना राजीव गांधी पंतप्रधान होते, हमें देखना है असं भाषण करायचे, त्याच्यावर आम्ही खिल्ली उडवत एकांकिका नाटकं करायचो, त्यावेळी राजकारणी लोक बघायला आले तरी खूप हसायचे, काँग्रेसचे लोक सुद्धा खूप हसायचे, टाळ्या वेळ्या वाजवायचे, आम्ही ते करायचो. तू हे जे सांगतोस की सत्ताधाऱ्यांवर टीका केली पाहिजे, हे खरं तर माध्यमांचं काम आहे, प्रत्येक नागरिकाचं नाही, माध्यमाचं काय का, प्रत्येक नागरिकाचं काम आहे, माध्यम सगळे 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 आले, प्रत्येक नागरिकाचं काम आहे सजग असणं, म्हणजे तू कलाकार असू दे, खेळाडू असू दे, कुणी असू दे, एखादा क्लार्क असू दे, कारण राजकारणात एवढी ताकद आहे की तुमचं जगणं बदलू शकतं, विधायक जर मार्गाला राजकारण लागलं, जे विधायक बदल भारतात झालेले आहेत ते राजकारणामुळे. मगापासून आपण ज्या ज्या गोष्टी बोललो त्यामध्ये असं दिसलं की तू मानवतावादी आहेस, तू जातीपाती मानत नाहीस, तू ब्राह्मणदृष्टा नाहीस, तू कुठल्या पक्षाचा नाहीस, असे अनेक मुद्दे आले, तू कामाबद्दल चोख आहेस वगैरे वगैरे, ह्याच्या करेक्ट उलटे इम्प्रेशन आत्ता म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून आहे असं तुला वाटतं, म्हणजे सोशल मीडियावरनं दिसतं, तर हे इम्प्रेशन बदलण्यासाठी आपण काही पोस्ट करावं असं वाटलं नाही तुला? तेच ना, मी काय केलं की मला ज्यावेळी बिग बॉसची ऑफर आली, त्यांनी म्हटलं की माझ्या बरं, तू हे म्हणतोस की करेक्ट उलटे इम्प्रेशन काही लोकांच्यात आहे असं म्हणतो, म्हणजे काही लोकांमध्ये कारण मला फॉलो करणारे लोक पण चांगले आहेत आणि मला माझे विचार पटणारे लोकही भरपूर आहेत, उगाच असा कोणालाही आंबेडकर फॅमिली
कुणालाही सन्मान पुरस्कार नाही देणार, किंवा उद्गीर विद्रोही साहित्य संमेलनात उद्घाटनाचं भाषण करण्यात कोणी बोलवणार नाही विनाकारण, कोणी माणसाला तुला तुझे विचार आहेत त्याबद्दल तू सॉरी जाचून परखूनच माणसाला बोलवणार कोणी, म्हणून तू इथं आहेस हो. तर ते आहे काही, पण काही लोक मला विरोध करतात. तर मला मी का शोधतो माहिती का, मी तुला म्हणतो की ट्रोल करणारे फेक अकाउंटवाले असतात, कारण मी शोधतो की मला, मी कित्येकांना विचारलं की मी येऊ का तुझ्याशी बोलायला, आणि मी बोललेलो आहे माहिती आहे तुला की साताऱ्यातले तर कितीतरी लोक तुला सांगतील जे आत्ता BJP कामगार बघणारे लोक आहेत, RSS काम करणारे लोक, मी प्रत्येकाला जाऊन भेटतो की काय गैरसमज आहे माझ्या. बिग बॉसबद्दल बोलत होतो हे तुझं, तर बिग बॉस ज्यावेळी मला ऑफर आली त्यावेळी मला, मी त्यांना सांगितलं की Bigg Boss Season 2 मला विचारलं होतं, तर त्यावेळी मी नाही म्हणून सांगितलं होतं की मला काही इंटरेस्ट नव्हता, की मला काम करायचं होतं, ऍक्टिंग करायची होती. पण हे सगळं वादळ झालं आणि सगळं झालं सगळं. मला ऑनेस्टली खरं बिग बॉसबद्दल तुझं काय मत होतं आधी? बिग बॉसबद्दल, बिग बॉस मला बघायला खूप आवडायचं, माणसाचं खरं रूप कळतं. बरं, की मला एक कळायचं की तो सायकोलॉजिकल गेम आहे, की तिथे माणूस खोटा नाही वागू शकत. बिग बॉस लोक का, जगभरात हा कार्यक्रम का लोकप्रिय आहे? मी तुला सांगू ना, मी कारण कार्य संबंध तपासणारा माणूस आहे, की बिग बॉसला उगाचच हेट करत नाही मी. म्हणजे असं आपण करतो बघ, नाही नाही हे हे नाही बघणार, हे काय चाललंय, गौतमी पाटील काय नसती, हे काय करत आहे, नाही मी जाऊन बघतो की काय करते नक्की ती. तसं मी बिग बॉस बघायचो की जगभरात जर नंबर वन शो आहे, जगभरात, भारतातल्या सुद्धा प्रत्येक भाषेत तो केला जातो शो, तर काय, तर मी बघायचो की अरे उत्तम सायकोलॉजिकल गेम आहे तो. सेलिब्रिटीज खऱ्या आयुष्यात कसे असतात, कसे वागतात, ते सुद्धा आपल्यासारखे चिडतात का, कोण कसं आहे, आपल्याला बाहेर असं वाटत होतं पण आत असं आहे यार. करेक्ट. कारण किती खोटं वागलं ना, 1-2 आठवडे माणूस खोटा वागतो, त्यानंतर तुम्हाला नंतर तुम्हाला 1000 कॅमेरे लागलेले असतात. मला कधी कधी स्क्रिप्टेड वाटायचं, ते मला वाटायचं नाही स्क्रिप्टेड असेल असं कुठे असतं का, एवढं किती टोकाचं बोलतो हा माणूस, नाही नाही हे स्क्रिप्ट असेल ना नक्की असणार, किंवा अचानक असं कसं बोलू शकतो हा माणूस. तुला जेव्हा ऑफर आली तेव्हा, ऑफर आली तेव्हा हे सगळं घडलं होतं, हे सगळं घडल्यामुळे तुला ऑफर आली असं वाटतंय? हो कदाचित, कारण पण Season 2 सुद्धा मला विचारलं होतं. अच्छा, मग हे मी हे मला नंतर आधी सांगायचं की कदाचित मी त्यांना बिग बॉससाठी कंटेंट देईल असं माणूस वाटत असेल, तुला सांगतो की खूप खरं अस खूप खरा सडेतोड असल्यामुळे कदाचित कॉन्टेंट मिळत असेल त्यातून, आणि मिळतोच, म्हणजे मला कॉन्टेंट देण्यासाठी मला काही करायला लागत नाही, बरोबर, खरं बोलत राहायचं होतं आपोआप. मग त्यांना असं वाटलं असेल कदाचित, आणि ह्या कॉन्ट्रोवर्सी जाऊन असेल काहीतरी, पण मी त्यांना म्हटलं की मला Season 2 विचारलं होतं, तर मी त्यावेळी नाही म्हणालो होतो, पण मला आता करावंच वाटतंय. ते म्हणाले का करावंच वाटतंय, तर म्हटलं काय झालं आहे की काही लोक माझ्याविषयी वाईट विचार करतायत, की खूप सारे लोक माझ्या बाजूने आहेत, खूप सारे लोक, पण मला असं वाटतं की जे हेट करतायत ते तरी का करतायत. काही जणांना असं वाटत असेल, तू जसं म्हणतोस की हा ब्राह्मण द्वेष्ट आहे, हा अमुक आहे, हा तमुक आहे, आक्रमकच आहे, खूपच उद्धटपणे बोलतो यार, कायाला काय कळतं, प्रत्येक गोष्टीवर बोललंच पाहिजे का, असं काही जण म्हणत असतील. तर त्यातल्या काही जणांना तरी मला एक कळतं की मी खरा काय ते कळेल, तर मी खरा काय आहे ते मला पण कळावं, त्यांना पण कळावं, मला सपोर्ट करणारं. रिस्की होतं बरं का ते बिग बॉसमध्ये जाणं, की समजा ते जर फसलं असतं तर मला सपोर्ट करणारे सुद्धा माझ्या विरोधात गेले आणि तसं घडलं असतं का. पण मी म्हटलं घेऊया रिस्क, तुला म्हणलं नाही ह्याचा सोंग नाही आणता येत, बरोबर, सोंग नाही आणता येत की हा हा असं बोललं की येतंय ना वर्क होतंय ना चल बोलूया आपण, नाही 4 दिवस बोलशील, 5व्या दिवशी उघडा पडतो माणूस. 2 सिनेमे सामाजिक भान आहे म्हणून चांगले काढशील, 3 सिनेमाला तुझं खरं रूप कळतं, औकात कळती तुझी. असं आपण खूप जण बघतो की सामाजिक भानगीन हे खरं असेल तरच माणसांना दाखवा, खोटेपणाने दाखवूच नाही काही. मला खरी माणसं खूप आवडतात, मला विरोधी विचारसरण्याची पण जी कुणाची काय काय जणांच्या डोक्यात येतात खरीच आहेत, ती आहे तसं वागतात, ते परवाच करत नाहीत काय. पण ते तर बिग बॉसमध्ये जाताना मी हा विचार केला की मला पण कळेल की मी खरंच, तू म्हणतोस ना ते आरोप खरंच असतील का, खरंच मी इतका वाईट आहे, खरंच मी, मला आत्मपरीक्षण करायचं होतं बिग बॉसमध्ये जाऊन, जे तू म्हणतोस ना की मी अतिशहाणपणा करतोय का, स्वतःला अतिशहाणा समजतोय का, किंवा मी खूप उगाचच उद्धटपणा करतोय लोकांना दाखवायला शो ऑफ. थर्डली एक स्वतःकडे बघण्याची मला बघायचं होतं, कारण आता गळ्याशी आलं होतं, कारण माझं काम हातातून गेलं होतं, बऱ्याच जणांना वाटत होतं आता हा भिकेला लागला. ॲक्च्युली माझं असं आहे की मी शेती पण जाऊन करेन, आणि मी काय शेतात 4 माणसं घेऊन जरी नाटक बसलो तरी मी तेवढाच आनंदी असेल जेवढा सिनेमा करतो, नाटकवाला आनंदी आहे मी, जे काय करतो त्यात आनंद म्हणूनच करतो मी. पण मी म्हटलं की आपण जाऊया बिग बॉसमध्ये, आणि जे आहे ते खरं वागायचं, सडेजोड पाणी ना हा पण तिथे पण आहेच माझा, तर तिथे लोकांना आवडतो की नाही हे कळेल. तर पहिले 2 आठवडे मला खूप मिसइंटरप्रिट केलं गेलं, बाहेर पण माझे विरोधक खुश झाले, बघा हा असा आहे,
पण नंतर 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 कळायला लागलं की कशा पद्धतीने आणि जी परिस्थिती मी सेटवरची सांगत होतो ती तिथे निर्माण झाली की एक ग्रुप तयार झाला लगेच. तो ग्रुप मला टॉर्चर करायला लागला एकटा पाडून आणि माझ्यावर आरोप करायला. मला स्क्रिप्टेड नव्हतं, स्क्रिप्टेड नसतं काय, स्क्रिप्टेड काय. तू मला सांग ना, डेली सोपला चार मीटिंग होतात चॅनलच्या, प्रोडक्शन हाऊसच्या, लेखकांच्या, त्यानंतर एपिसोड ठरतात आठवड्याचे, त्यानंतर ते लिहिले जातात डायलॉग, त्यानंतर नटांकडे येतात. बरं तिथे करणारे काय सगळे असे असे नट असतात की लगेच स्क्रिप्ट घेतलं की बोलले सुरू काय, तसं नाही ना, खरं खरंच असतं सगळं. तर मग ते कळलं लोकांना की अरे याला टॉर्चर केलं जातं आहे, याला डिवचलं जातं आहे, मग हा उचकतो आहे. आणि जेव्हा एक सीसॉ टास्क नावाचं झालं, ज्यावेळी मला माझ्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, माझ्या करिअरवर बोललं गेलं आणि मी थंडपणे सगळ्यांना उत्तरं देत होतो, जी उत्तरं नुसती फक्त माझी उत्तरं आहेत, मी उद्धट वाटेन तुला. आता त्यातलं एडिट करून ना तो एपिसोड बघ तू, एक नोव्हेंबरचा का 30 ऑक्टोबरचा एपिसोड आहे, वूटवर जाऊन बघ, तो 30वा किंवा 31वा एपिसोड आहे, ज्यावेळी माझ्यावर आरोप होत होते, त्यातलं एडिट करून फक्त माझी वाक्य ऐक, तू वाटेल किरण माने उद्धट आहे, अतिशहाणा समजतोस होता. आणि ज्यावेळी तू पलीकडचा ऐकशील ना, त्यावेळी तू म्हणशील अरे का उचळत नाही हा माणूस, का उचळत नाही, देणं कानफडीत चार त्यांच्या. आणि मी कोणाला कानफडीत देत नव्हतो, मी फक्त लॉजिकल उत्तरं देत होतो जी त्यांना लागत होती इथं. आणि ते म्हणत होते की हा कॉन्ट्रोवर्सी कशी करतो, हा कसा एका विशिष्ट अर्थानं असा द्वेष्टा आहे तसा द्वेष्टा आहे असं सांकेतिकरित्या बोललं जात होतं माझ्याविषयी, आणि मला कसं टॉर्चर केलं जात होतं. तर हे सगळं लोकांनी बघितलं. 100 दिवस मी त्या बिग बॉसमध्ये होतो. आणि तुला खरं सांगतो, माझे जे हेट करत होते ना, जी काही 40% माणसं माझी हेट करत होती, 30%, त्यातले अर्धे लोक माझे आता फॅन्स आहेत. वा, मी तुला कितीतरी मेसेज दाखवतो की राजकीय भूमिका आता घेऊ नकोस यार, तू आम्हाला आवडायला लागलायस, राजकीय भूमिकांमुळे आम्ही तुला हेट करत होतो. एक्झॅक्टली माय पॉईंट इज, म्हणजे जे मी तुला सुरुवातीला विचारलं ना, कलाकाराला कुठेतरी संयत भूमिका घ्यायला लागते, कारण त्याला फॉलोअर्स. आता मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं, मला शहाणपणा एक आला की राजकारणात सगळे सारखे आहेत, सगळे सारखे आहेत. म्हणजे असं काही नाही की म्हणजे शरद पवारांसारखे किंवा मोठे मोठे अपवाद आपण वगळूया, किंवा पण खाली जे आहेत ना सगळे, सगळ्या पक्षांचे सगळे सगळे एका माळेचे मणी आहेत सगळे. म्हणजे कमिंग बॅक टू अ पॉइंट, की माझं म्हणणं आहे की ते संयत असलं पाहिजे या प्रकरणात. संयत नाही, ह्याच्यानंतर तू संयत नाही हे ओळखून असलं पाहिजे. पण तुझ्या लक्षात आलं का की हे डॅमेजिंग आहे आपल्या इमेजला? इमेजला डॅमेजिंग नाही, कारण तुला फॉलोअर्स मिळतात. आणि म्हणलं की नको राजकीय भूमिका, कारण राजकारणाच्या पलीकडे आहेस तू. नाही, राजकीय भूमिका नको हे मला कशामुळे पटलं माहिती का, की त्यांना मी एक सांगितलं तुमच्या बाजूचे पण तसेच आहे, तर मी ज्यांना या बाजूने समजत ते पण सगळे एका माळेचे म्हणजे हे मी जवळून बघितलं. कारण मला एक प्रश्न पडला काही दिवसांनी, काही जरा एक हा वाद संशमला, काही अशा मी ज्यांना तुम्हाला ज्या पक्षाचा मी आहे असं वाटतं, त्या पक्षातल्या काही एक दोन खासदारांची, एक दोन आमदारांची नावं घेऊन तुला सांगतो की ती माझ्याशी कशी वाईट वागली. मला एक थेट प्रश्न पडला होता किरण, जेव्हा तू भाजपशी संबंधित विचारसरणीला थेट उत्तर देत होतास, आणि मला असं वाटत होतं की तू इकडं डाव्या नाही पण महाविकास आघाडीचा पुरस्कर्ता आहेस, किंवा इकडं शरद पवार आणि ही जी मंडळी, असं वाटत होतं तुझ्या कमेंट्समधनं. मला भीतीही वाटायला लागली की उद्या जर राजकारणी सगळे सेम आहेत, उद्या जर हे सगळे एक झाले, भाजप आणि राष्ट्रवादी, जे आता चर्चा चालूच आहे, किंवा भाजप आणि शिवसेना पुन्हा एक झाले, तर तुझ्यासारख्या लोकांनी काय करायचं? त्यांच्यावर पण टीका करत राहणार मी, ते काही नाही. म्हणजे आपला दिगू टिप्पणी झाला ना कुठलं? नाही नाही, पण सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हे संविधानाला मी मानतो, याचा प्रूफ आहे तो. सत्ताधारी कोणी असू दे रे, म्हणजे उद्या बीजेपी गेलं आणि काँग्रेस आलं तरी मी टीका करत राहणार आहे त्यांच्यावर. सत्ताधाऱ्यांना तुम्ही अंधारात मोठं काळा बैल स्वामी तर तू केलंय, मी केलंय. अंधारात मोठं काळा बैल मध्ये एक वाक्य आहे, मला सत्ताधाऱ्यांना जाब विचारता येत नाही, म्हणजे तू अंधारात मोठं काळा बैल आहेस. मी सत्ताधाऱ्यांना जाब विचारतो म्हणजे मी एका पक्षाच्या विरोधात आहे असं होत नाही रे, असं नाही होत. याच्यामध्ये आता म्हणजे शेवटाकडे आलो आहे, आपण खूप बोलतोय, पण या सगळ्याचा उहापोह झाल्यानंतर कामावर परिणाम झाला? तुझ्याकडे येणाऱ्या कामांचा ओघ आटला, वाढला. कशामुळे वाढला? तर बिग बॉसमुळे वाढला. काय झालं की ते प्रकरण झाल्यानंतर आटेल असं वाटत होतं सगळ्यांनाच, मलाही वाटत होतं आणि इतरांनाही वाटत होतं. पण मी स्वतःला असं घडवलं आहे, पंडित सत्येंद्र दुबेंकडे मी शिकलो आहे, पंडित सत्येंद्र दुबे बरोबर माझ्या विरुद्ध विचारसरणीच्या विचारधारेचे आहेत, तरीही मी त्यांना गुरु मानतो. असं काही नाही की म्हणजे मी कुणाचा द्वेष करतो, तर पंडित सत्येंद्र दुबेंकडे मी शिकलो आहे नाटक.
पंडित सत्यदेव दुबींनी आणि इतर लोकांनी विजय मेहतांचं वर्कशॉप केलं आहे मी, आणि डॉक्टर आह साळुंके असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, आणि निळूभाऊ असतील, डॉक्टर श्रीराम लागू असतील, निळूभाऊंचा सहवास मला लाभला. त्यातून मी असं शिकलो की मी स्वतःला असं घडवलं आहे की माझं काम मी निर्माण करू शकतो, बरोबर, मी लिहू शकतो, मी दिग्दर्शन करू शकतो, मी काम करू शकतो. कुणी नाही घेतलं तर मी एक पात्री नाटक करू शकतो आणि त्याचं गावोगावी प्रयोग करू शकतो. आत्ता मी एक पात्री एक नाटक करतो, तर त्यामुळे काम जाण्याची मला भीती नव्हती. पण ते जे जे ज्याला रूढ अर्थानं काम म्हणतात, पोटासाठी काम म्हणतात, ते जाईल अशी भीती वाटली होती की जाईल आता बहुतेक काम आपल्या हातातून. आणि कमेंट्स पण येत होते, आता तू भिकेला लागला, आता तुला कोण काम देणार आहे, आता तू संपलास, तू बाजार उठला तुझा, असं असतं. आमच्या नेत्याला बोललं की असं होतं की असं सगळे बोलायचे. आणि माझा एक तर जो अंतर्गत स्वभाव आहे आक्रमक, की तुम्हाला खोटं पाडून दाखवतो मी, हे एक आतून वाटायचं मला, मी दाखवतो माझ्याकडे काम कसं मिळतंय ते. पण त्याला एकच मार्ग आहे की प्रामाणिकपणे खरं वागत. मधला कुठला पिरियड तुझा असा व्हॅक्युम गेला की काहीच काम नाही हातामध्ये? हां, कारण जानेवारीत काम हातातून गेलं, त्यानंतर लगेच एक सिनेमाचं शूटिंग झालं माझ्या, त्यानंतर नाही यार खरं मला त्यानंतर एक आणखीन एक काम इंटरेस्टिंग मिळालं माझ्या विचारसरणीचं की संत साहित्याचं शेमारू नावाचं चॅनल आहे, तिथून संत साहित्यातून वेगवेगळे संत आहेत त्यांचा परिचय करून देण्याचं काम मिळालं. त्यातून चांगले पैसे पण मिळाले आणि कामही मिळालं. त्यामुळे काम करत होतो मी, पण रूढ अर्थानं ज्याला म्हणतात नाही असं दिसत राहणं, चमकणं, इंडस्ट्री कामं मिळतील असं मला वाटत नव्हतं. कारण माझ्याविषयी एक ठराविक यांचं वाईट मत झालं होतं आणि चढेतोड बोलणं सुरूच होतं माझं तरीही. पण बिग बॉसमुळे झालं असं की खरा मी कळलो लोकांना कदाचित, आणि त्यानंतर खरा कामाचा ओघ वाढला. बिग बॉसमध्ये कळलं की आपल्याला जे गैरसमज होते तर तसा नाही, आणि आपली इंडस्ट्री इतकी काइंड आहे, इतकी खरंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही माणसं अशा आहेत की मला जर वाटलं ना की मला वाटत होतं असं. तुला सांगतो, मी आता अमेजी मी बोलतो, अमे खोपकर यांचा मला फोन आला जेव्हा मी बिग बॉस संपून बाहेर आलो. अमे खोपकर मला म्हणाले की त्यांचा फोन, मी ब्लिंक त्यांचा नंबर होता माझ्याकडे, अमे खोपकरांचा फोन मला, आणि ते म्हणाले की मी अमे खोपकर बोलतो आहे, पहिल्यांदा स्पष्ट सांगतो तुमच्याविषयी माझं वाईट मत होतं, फार गैरसमज बऱ्याच जणांनी मला काही गोष्टी सांगितल्यामुळे माझे गैरसमज झाले होते तुमच्याविषयी. मी बिग बॉस 100 एपिसोड्स बघितले, एकही एपिसोड चुकवला नाही, आणि खास करून तुमच्यासाठी बघितले, कारण मला माहिती आहे की तिथले कॅमेरे खोटं बोलत नाहीत. बरं, आणि आज 100 दिवसानंतर माझ्याविषयी तुमच्याविषयीचं माझं मत 360 डिग्रीमध्ये बदललं आहे. आणि त्या माणसाचं मोठेपण आहे खरं तर असं कबूल करणं आणि मला फोन करून की, आणि ते म्हणाले की ठीक आहे आतापर्यंत तुझं काही नुकसान झालं असेल ते असेल, तिथून पुढे मी तुला काम देणार आणि मी 10 ठिकाणी सजेस्ट करणार तुझं नाव. अरे वा, कारण मला पटलंयस तू, वा, आणि तू अभिनेता म्हणून तुझं वाचन वगैरे सगळं ते खूप बोलले माझ्याशी, आणि मला एक खूप छान वाटलं की किती माझी इंडस्ट्री चांगली, की मी जे म्हणतो माझ्या इंडस्ट्रीवर माझं प्रेम आहे. ठीक आहे ना, कधी काळी विरोध केला असेल, कधी काळी त्यांनी माझ्यावर टीका केली असेल, पण त्यांनी नंतर ते बघितल्यानंतर कबूल केलं त्या माणसाने यार, किती मोठे म्हणाला. पण मोठे म्हणाला 2 दिवसानंतर बिग बॉस संपल्यानंतर 4 दिवसात मला महेश मांजरेकरांचा फोन आला. महेश मांजरेकर तर सगळं बिग बॉस बारकाईनं बघत होते, त्यांना माणूस कळतो करेक्ट, प्रत्येक विकेंडला चावडी घेतात, झापतात. तिथं तर मी प्रचंड उलटं बोललोय त्यांना, प्रचंड उलटं बोललोय, तरी त्या माणसानं ओळखलं की नाही, की म्हणजे त्या माणसाने बोललं 4th दिवशी मला काम दिलं. आणि तो फोन पण इतका छान होता की महेश मांजरेकर म्हणजे आपल्याला असं माहिती आहेत ना की किरण मला असं वाटतं तू ही भूमिका कर, की ठीक आहे हा लीड रोल नाही पण हा वाजणारा रोल आहे, हा चांगला रोल आहे, तू नाही म्हणून. कुठले मिळालं तुला? एक निरवधी नावाचा सिनेमा आहे, त्याला खूप इंटरेस्टिंग रोल आहे. निरवधी म्हणजे टाइमलेस. ओके, सगळ्या निरावधी निरावधी नि अवधी ज्ञानेश्वरी मधला शब्द आहे तो. तर महेश मांजरेकरांची टायटल्स मला खूप आवडतात, म्हणजे ती संस्कृत उद्भव असतात, काकस्पर्श, वास्तव, पिता किंवा अशी ती असतात. तर निरवधी नाव आहे. तर त्यात सुबोध भावे आहे, उपेंद्र लिमये आहे, गौरी इंगवले आहे, आणि त्यात एक खूप मस्त रोल त्यांनी दिला आहे मला. आता मग येत्या काळात तू कुठं कुठं दिसणार आहेस? तो ती एक भूमिका मी करतोय, ती तो सिनेमा कम्प्लीट झाला आहे महेश मांजरेकरांचा, आणि तो पूर्ण झाल्यावर मी महेश मांजरेकरांना विचारलं की तुम्ही समाधानी आहात का, अरे आपण यापुढे काम करायचं. म्हणजे असं नको व्हायला की हा उद्धट आहे किंवा सेटवर कसा वागतो, सगळ्यांनी बघितलं काय, की असं नको व्हायला की बरं मी स्वतःला रोखून कुठं वागलो नाही, जे असं आहे काम करत राहिलो. त्यानंतर एक काटेसावरी नावाचा एक सिनेमा केला, नरेंद्र राहुरीकर जे हिंदीमध्ये आर्ट डिरेक्टर आहेत, मला वाटतं चेन्नई एक्सप्रेस त्यांनी कुठल्या बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये आहेत ते प्रोड्यूस करतात एक सिनेमा काटेसावरी नावाचा. त्यात एक खूप इंटरेस्टिंग भूमिका करतोय मी, हरीश इथापे त्याचे दिग्दर्शक आहेत,
काही सिनेमांच्या ऑफर्स आलेल्या आहेत, आता त्याच्या तारखा ठरतील. कलर्स मराठीवरची एक सिरियल मी करतोय, त्याचं 15 तारखेपासून शूटिंग सुरू. अरे वा, व्हेरी गुड. हे सगळं सुरू आहे. एक नाटक ते पण आता जाहीर करतो की एक पात्री नाटक करतोय मी. अरे वा, ते आता त्याची प्री प्रोसेस सुरू आहे. एक खूप चांगला दिग्दर्शक आहे मराठीत येतोय. आता तोडी मिल फॅन्टसी नावाचं नाटक आलंय बघ, फार वेगळं आणि फार आवर्जून बघ, बर सोडू नकोस. बर, विनायक कोळवणकर त्याचा दिग्दर्शक आहे. बर, तो एक नाटक घेऊन माझ्याकडे आला. एक पात्री नाटक आहे, आसाराम लोमटेंच्या कथेवर आहे. अरे फार सुंदर नाटक आहे ते एक पात्री. म्हणजे मी वाट बघतोय की कधी एकदा ते तोडी मिल फॅन्टसीच्या व्यापातून तो बाहेर पडतो आणि आमच्या रिहर्सल सुरू होत आहेत. वा. आणि एक नाटक माझ्याकडे आलंय, नामदेव मुरकुटेंनी लिहिलेलं फार छान नाटक आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे. मी स्वतः एक दोन सिनेमे लिहिले, त्यासाठी प्रोड्युसर शोधणं, उंबरठे झिजवणं सुरू आहे. एखादा खूप चांगलं पुन्हा रुळला असतो आणि पुन्हा काम खूप छान सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं किरण की ह्या सगळ्या चर्चेमधून लक्षात आलं की तू खरा आहेस, जे तुला वाटतं ते तू बोलतोस आणि त्याचं सोंग आणता येत नाही. या चर्चेमधून एक सेन्स आपल्याला जाणवतो, तो मला हा जाणवतो. आणि पुन्हा मी म्हणालो तसं की मेहनत करणे वालो की हार नाही होती. तू काम करतोस, तू स्पष्ट आहेस आणि थेट आहेस, म्हणून तुला मला इथं बोलवावं असं वाटलं. तू आलास, बोललास, मला खूप बरं वाटलं. आणि माझ्या शुभेच्छा आहेतच, तुला खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं कामं येत आणि तुझ्यातलं नट मला आणखी बघायला मिळेल. किरण, तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. तुझे खूप सारे सिनेमे येवत, दिग्दर्शन करूस तू आणि त्यानिमित्तानं बोलू आपण. सौमित्र, मलाही खूप बरं वाटलं. मला तुझ्याशी खूप बोलायचं होतं, कारण मला जाणवायचं खूप वेळा की मला तुझी एक पोटतिडीक अजूनही जाणवते की का किरण ते नको बोलूस. ही एक मला सेन्स येतोय तुझ्याकडून की ते मला खूप आवडतं की तुला काहीतरी आपुलकी वाटते म्हणून तर तू हे बोलतोयस. आणि आपल्या दोघात खूप मतभेद असूनही आपली मैत्री आहे, अशी नाती खूप इंडस्ट्रीत कमी आहेत. किंवा आपल्या याच्यात की हेल्दी एखादी गोष्ट हेल्दीली घेणं, की तुझ्या कित्येक मतांना मी विरोध करतो अगदी, पण तरीही तू ते हेल्दीली घेणं ठीक आहे, असू शकतो ना विरोध त्याचा. तसं मीही की सौमित्रचं हे मत असू शकतं ना, तरी तो मला जवळचा मित्र वाटतो. कारण आपण प्रायोगिक नाटकातून आलोय, तू कोल्हापुरातून काम केलं, तू मठामध्ये होता तेव्हापासून आपण एकमेकांना बघतो, माझा प्रवास तू बघतोस शून्यापासून. त्यामुळे मला तुझ्याशी बोलायची खूप इच्छा होती आणि मला असं वाटायचं की याचे पण खूप गैरसमज आहेत आणि ते दूर व्हावेत. नाही, माझे गैरसमज नव्हते आणि नसतील, म्हणून आपण थेट आता बोलतोय. आणि उद्या मला जर काही तुझ्याबद्दल वाटलं तर मी थेट तुला विचारतो, तेवढं आपण कधी विचारू शकतो. तर भेटू पुन्हा एकदा मित्रमणीमध्ये आलास, मला खूप छान वाटलं किरण. बोलत राहू, भेटत राहू. मित्रमणीमध्ये मी तुम्ही थांबतो. चॅनल जरूर सबस्क्राईब करा, पॉडकास्ट चालू आहे, यूट्यूबवर पण आहोत. आणि किरणचा एपिसोड कसा वाटला ते मला जरूर कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच.